नमस्कार, मी श्रीकांत कदम। मित्रांनो, सदर व्हिडिओच्या माध्यमातून आपण येणाऱ्या आठवड्याची दिशा पाहणार आहोत। हा आठवडा 28 ऑक्टोबरला चालू होतोय, ती 31 ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे, म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार। ओके, शुक्रवारी मार्केटला हॉलिडे आहे, परंतु शुक्रवारी 1 तासासाठी मुहूर्त ट्रेडिंगला मार्केट ओपन असणार आहे। आता हे मार्केट ओपन असणार आहे, तर या ओपन मार्केटमध्ये आपण किती वेळ ट्रेडिंग करू शकतो, त्याचबरोबर कोणकोणत्या सेगमेंटमध्ये ट्रेडिंग करू शकतो आणि त्याची वेळ काय असणार आहे, याच्याबद्दल मी सविस्तर माहिती तुम्हाला व्हॉट्सअप, यूट्यूबच्या माध्यमातून पोहोचवण्याचं काम करेन। ओके, आता एक गोष्ट लक्षात ठेवा, या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या आठवड्यात निफ्टीचा लेवल काय असेल किंवा बँक निफ्टीचा लेवल काय असेल हे तर जाणून घेणारच आहोत। तत्पूर्वी अजून एक गोष्ट तुम्हाला आठवण करून देतो, लास्ट वीकमध्ये ज्यावेळेला मी व्हिडिओ बनवत होतो त्यावेळेला तुम्हाला बोललेलो त्या व्हिडिओमध्ये, हा आठवडा आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे। का महत्वाचा आहे तेही त्याच्यात मी एक्सप्लेन केलेलं होतं। त्यानुसार जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलेलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की निफ्टी 24,560 खाली आला तर निफ्टीमध्ये मोठ्या प्रमाणात सेलिंग प्रेशर येईल, ही गोष्ट मी तुम्हाला बोललेलो। आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला एक टार्गेट सुद्धा दिलेलं होतं, ते काय होतं, 24,210। परंतु आज जर तुम्ही पाहिलं निफ्टीला तर तुमच्या लक्षात येईल 24,073 पर्यंत निफ्टीने लो मारलेला आहे, म्हणजे पहिलं टार्गेट आपलं हिट झालेलं आहे। त्याच्यानंतर सुद्धा 2 टार्गेट दिलेले, त्याच्या संदर्भात या ठिकाणी मी लिंक दिलेले एक शॉर्ट व्हिडिओ आहे। ओके, या शॉर्ट व्हिडिओवरती तुम्ही जर क्लिक केलं आणि जर तो व्हिडिओ पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की निफ्टीला कोणकोणत्या लेवल येणार आहेत, दिवसात येणार आहेत। तर चला आता या व्हिडिओच्या माध्यमातून येणाऱ्या आठवड्यात निफ्टीला आणि बँक निफ्टीला काय लेवल असतील त्या सविस्तर जाणून घेऊयात। चला, आता माझ्यासमोर निफ्टीचा चार्ट ओपन आहे। ओके, याच्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, खूप एक महत्वाची गोष्ट तुमच्या निदर्शनात आणतोय निफ्टीच्या बाबतीत। जर या ठिकाणी हा जर चार्ट पाहिला तुम्ही तर हा चार्ट विकली चार्ट आहे, बरोबर। या विकली चार्ट मध्ये हा मी 20 EMA लावलेला आहे, म्हणजे एक्सपोनिशियल मूव्हिंग एव्हरेज आहे। ओके, आता तुमच्या लक्षात येईल 2023, ओके, म्हणजे 3 एप्रिल 2023 रोजी आपला जो निफ्टी आहे हा 20 मूव्हिंग एव्हरेजच्या वरती अनुक्रमे निघून आलेला। ओके, त्याच्यानंतर 2023 नंतर जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी एकदा आलेला, परंतु तो लगेच वरती फिरलेला आहे। ओके, आणि त्याने अनुक्रमे 1 1 1 1 हाय घेत जर पाहिलं तर फर्स्ट टाइम आता या वर्षात परत एकदा निफ्टीनं 20 EMA तोडलेला आहे। ओके, काय झालेला आहे, 20 EMA तोडलेला आहे। जर 20 EMA खाली निफ्टीचा जर कॅन्डल क्लोज होतो ना, तर तिथे थोडंसं निगेटिव्ह डायरेक्शन चालू होत असतं शॉर्ट टर्मसाठी आणि मिडियम टर्मसाठी, ही गोष्ट तुम्ही प्रामुख्यानं लक्षात घेणं गरजेचं आहे। ओके, आता याच्या खाली जर निफ्टीचा कॅन्डल क्लोज झालेला आहे, आता याच्या लेवल काय असतील तर त्याच्या संदर्भात हा व्हिडिओ आहे तुमच्याकडे। ओके, हा शॉर्ट व्हिडिओ आहे, त्याला पहा, त्याच्यानंतर तुम्हाला निफ्टीच्या येणाऱ्या दिवसातल्या लेवल काय असतील त्या पाहायला मिळतील, ही गोष्ट लक्षात ठेवा। तरी एक वर्बली जर सांगायचं झालं तर लक्षात ठेवा, या ठिकाणी एक लेवल बनते, या ठिकाणी हा जो स्पाइक दिसतोय ना हा इलेक्शनचा आहे, याच्यापर्यंत ही निफ्टी यायला कमी करणार नाही, ही गोष्ट तुम्ही प्रामुख्यानं लक्षात घेणं गरजेचं आहे। ओके, हे झालं विकली, आपण टाइम फ्रेमवरती हा निफ्टीला समजून घेतलंय। आता एक काम करूया, आपण डेली टाइम फ्रेमवरती किंवा 1 आवरच्या टाइम फ्रेमवरती येणाऱ्या आठवड्यात जर निफ्टी खाली आला तर काय लेवलला असतील, वरती गेला काय लेवल असतील त्याही जाणून घेऊयात। चला, आता परत एकदा 1 आवरच्या टाइम फ्रेमवरती माझ्यासमोर निफ्टीचा चार्ट ओपन आहे। या ठिकाणी आज जर तुम्ही पाहिलं तर निफ्टीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात सेलिंग प्रेशर आलं आणि शेवटच्या सत्रात निफ्टी थोडाफार रिकवर होताना आपल्याला पाहायला मिळाला, परंतु तो निफ्टी रिकवर झाला तरी फायनली तो निगेटिव्हमध्येच क्लोज झालेला, ही गोष्ट लक्षात घ्या। सकाळीच आज मी तुम्हाला असं इन्फॉर्मेशन केलेलं होतं की आज निफ्टी जो आहे ती क्लोजिंग एक तर फ्लॅट देणार किंवा निगेटिव्हमध्ये देणार, जी काही गोष्ट बोललेलं ती तंतोतंत आज मार्केटमध्ये जुळलेली। आता लक्षात ठेवायचं आहे, 24,180 ला आज निफ्टी क्लोज दिलेला आहे, जर इनकेस येणाऱ्या आठवड्यात
निफ्टीचा वरती फिरण्याचा प्रयत्न करतोय तर त्याला पहिला रेजिस्टंट असणार आहे तो 24,333 असणार आहे. ओके, 24,333 रेजिस्टंट येईल. हा जर रेजिस्टंट तोडून निफ्टी वरती येतोय तर लक्षात घ्या दुसरा रेजिस्टंट आपला 24,537 असणार आहे. या ठिकाणी 24,537 रेजिस्टंट येईल आणि हा जर रेजिस्टंट तोडला तर आपल्याला थर्ड रेजिस्टंट निफ्टीसाठी येणार आहे तो 24,796 येणार आहे. किती? 24,796 तुम्हाला या ठिकाणी रेजिस्टंट पाहायला मिळू शकतो. म्हणजे 24,700 जरी तुम्ही पकडलं तरी तिथे काही एक हरकत नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, जर निफ्टी इनकेस खालच्या साईडला पण वळतोय तर आजची क्लोजिंग आहे किंवा आजचा जो लो आहे त्यापासून जर निफ्टी खाली होतोय तर पहिला सपोर्ट असणार आहे 24,050. ओके, 24,050 हा 24,050 जर सपोर्ट निफ्टीने तोडला तर दुसरा सपोर्ट असणार आहे 23,890. ओके, आणि 23,890 सपोर्ट जर निफ्टी तोडतोय या आठवड्यात तर तुम्हाला थर्ड सपोर्ट असणार आहे 23,668. ओके, अशा प्रकारे निफ्टीत तुम्हाला रेजिस्टंट आणि सपोर्ट या आठवड्यात पाहायला मिळणार. आता आपण बँक निफ्टीमध्ये रेजिस्टंट आणि सपोर्ट काय येत आहेत त्याच्यावरती नजर टाकूया. आता माझ्यासमोर बँक निफ्टीचा चार्ट आहे. बँक निफ्टीमध्ये पण आज मोठ्या प्रमाणावरती सेलिंग प्रेशर आलं, त्याच्यानंतर थोडाफार बँक निफ्टी या ठिकाणी रिकवर करण्याचा प्रयत्न केला तरी अल्टिमेटली फायनली तर पाहिलं तर बँक निफ्टी सुद्धा निगेटिव्ह मध्येच आज क्लोजिंग आलेलं आहे. ओके, तर निगेटिव्ह मध्ये क्लोजिंग येताना बँक निफ्टीने जी क्लोजिंग प्राइस दिलेली आहे ती आहे 50,847. ओके, जर बँक निफ्टी येणाऱ्या आठवड्यात वरती फिरतोय तर लक्षात घ्या पहिला रेजिस्टंट बँक निफ्टीसाठी असणार आहे 51,145 या ठिकाणी. ओके, तो जर रेजिस्टंट बँक निफ्टी तोडतोय तर सेकंड रेजिस्टंट बँक निफ्टीसाठी येतोय तो 51,800 येतोय. ओके, आणि 51,800 वरती निघण्याचा प्रयत्न केला बँक निफ्टीनं तर लक्षात घ्या थर्ड रेजिस्टंट येणार आहे 52,580 तुम्हाला थर्ड रेजिस्टंट येणार आहे बँक निफ्टीसाठी. आता जर आजच्या क्लोजिंग पासून खालीच ओळतोय बँक निफ्टी, ओके, तर लक्षात घ्या पहिला सपोर्ट येईल 50,190. ओके, दुसरा सपोर्ट येणार आहे 49,658. ओके, आणि तिसरा सपोर्ट येणार आहे 49,066. ओके, असे तीन सपोर्ट खालच्या साईडला आहेत, तीन रेजिस्टंट वरच्या साईडला आहेत. या आठवड्यात तुम्हाला या निफ्टी आणि बँक निफ्टीच्या लेवलवरती व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे, व्यवस्थितरित्या तुम्ही समजून घ्यायचं आहे, ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. आता आपण निफ्टी आणि बँक निफ्टीच्या लेवल पाहिल्या. ओके, रेजिस्टंट पाहिले, सपोर्ट पाहिले, याच्यावरती प्रॉपर तुम्हाला लक्ष ठेवून या आठवड्यात काम करायचं. आता एक काम करूया, या आठवड्याचा PCR आणि वीक्स काय आहे तोही जाणून घेऊया. सर्वप्रथम आपण वीक्सला जाणून घेऊया. या आठवड्याचा व्हॉलेटिलिटी इंडेक्स जो आहे तो दाखवतोय आपल्याला 14.63. ओके, किती? 14.63 दाखवतोय. आणि जर PCR पाहिला, आजचा जो निफ्टी क्लोज झाला त्याच्यावरती जो PCR निघालेला आहे तो PCR येतोय 0.875. किती? 0.875 असा PCR येतोय. ओके, तर याच्यावरती व्यवस्थित लक्ष द्या. त्याचबरोबर तुम्हाला काही शंका असतील किंवा काही प्रश्न असतील सदर व्हिडिओच्या संदर्भात किंवा मार्केट संदर्भात तर कमेंट बॉक्स तुमच्यासाठी ओपन आहे, त्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता. तुमच्या कमेंटला नक्कीच आमच्याकडून प्रतिक्रिया दिली जाईल. त्याचबरोबर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.